मंजूषा माहुरी की एक महीने पहले योगराज माहुरी से शादी हुई। शादी के 15 दिन के बाद से ही पति ने अपना रंग दिखाना शुरू कर दिया, जबकि योगराज माहुरी की यह चौथी शादी है। इसके पूर्व में कोका की देवा नागपुरे इस महिला के साथ अनैतिक संबंध होकर इस बात को छुपाते हुए अपने घर वालों को कहा कि अब मैं अच्छे से रहूंगा, जबकि पहली पत्नी का बेटा भी है जो उसके माँ पिता के साथ रहता है। योगराज माहुरे ने अच्छे से रहने की बात की तो माता पिता और रिश्तेदारों ने उसकी शादी करवा दी, लेकिन 15 दिन से अच्छे रहने के बाद अपनी हरकत पर आ गया। एक माह पूर्व शादी होकर आई मंजूषा माहुरे ने कहा कि कोका गांव की देवा नागपुरे महिला के साथ फिर रहने लगा। पत्नी ने जब फोन किया तो उसे कहा कि मैं नहीं आता, मैं जो कार्य करने बोलता हूँ वो काम तू नहीं करती, जबकि अपनी पत्नी को देव व्यवसाय के लिए दबाव बना रहा था। पत्नी ने जब ऐसे काम करने से मना किया तो फिर देवा नागपुरे के साथ रहने लगा। पत्नी जब उसे ढूंढने गई तो देवा नागपुरे और युवराज माहुरे वहां नहीं थे। उसके बावजूद देवा नागपुरे ने 14 लोगों के ऊपर शिकायत की। जब वो घर पर थी नहीं तो शिकायत कैसे, लेकिन दबाव और पैसा आदमी से क्या नहीं करता। उसके बाद महिला ने रामनगर पुलिस थाने में भी किसी की शिकायत की, लेकिन महज सिर्फ शिकायत लिखकर आगे कोई भी कार्रवाई उस पर नहीं की गई। जबकि असहाय पत्नी और महिला पत्नी का एक बेटा और माँ पिताजी या लोग अपने घर में डरे हुए रहते हैं कि कब योगराज माहुरे या देवा नागपुरे अपने पैसे की और पावर के बल पर कभी भी जान से मार सकते हैं। ऐसा भी योगराज की पत्नी मंजूषा माहुरे ने आरोप लगाया है। मंगलवार 24 जून शनिवार को शासकीय विश्राम गृह में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर अपनी आप बीती बताई गई और पुलिस अधीक्षक से न्याय की गुहार लगाई। माझे एक महिन्यापूर्वी लग्न झाले 10/5/2023 ला। मला माझ्या पतीने 15 दिवस चांगले वागणूक दिली, सगळं काही व्यवस्थित चालले होते। त्यानंतर माझ्या पतीने मला बाहेर गावी घेऊन गेले आणि तिथं त्यांनी असं माझ्याशी हे केलं की तुला माझी एक बाई आहे की आम्ही तिथं सगळे मिळून असं गेरेवर धंदा करतो, त्यामध्ये तुला पण यावं लागल। मी जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्यांना तेव्हा त्यांनी म्हणजे मला सोडून गेले इथून। आणि नंतर मी पोलिसावर अशी कंप्लेंट केली की माझे पती माझ्या रामनगरमध्ये, मी त्यांना असं सांगितलं की माझे पती योगराज माहुरे आणि ती जी तिच्याकडे राहायला गेली ती देवाबाई नागपुरे, ती कोका ह्या गावची आहे। मी स्वतः मी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा सांगितलं की माझं पतीशी लग्न झालेलं आहे तर पोलिसांनी तिला फोन केला होता, तर पोलिसांना ती सांगते की माझे पती आहेत म्हणून। जर तिला तिचे पती असतील तर मग योगराज माहुरेंनी माझ्याशी लग्न का केले? जर आपल्या समाजात कुठेही असं नाही की दोन दोन तीन तीन पत्न्या आहेत आणि अजून तो लग्न करत, त्यांनी मला पुण्याला जाऊन रितसर असं सांगितलं की मी आणि देवाबाई हा असा धंदा करतो की जे तुला करावं लागत की एक महिना म्हणजे तू दोन माणसं देवाबाई घेऊन येईल आणि तू ती स्वतः ती कोण घेऊन जाईल तुला आणि तू त्यांच्याकडे जायचं, जे माझ्यासोबत करणार होती ते तू त्यांना त्यांच्यासोबत करायचं। मी त्यांना सांगितलं की मी असं काहीही करणार नाही, तर ते बोलले की नाही मग म्हणजे तू खरंच कुणाला सांगू नको, तुला तुझ्याबद्दल मी चेष्टा केली होती असं मला पुण्या वगैरे नेलं आणि तिथं हॉटेलमध्ये हे शब्द बोलले। नंतर मी स्पष्ट सांगितलं की मी हे काहीही करणार नाही, तर ते मला घरी घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी मला तिथं ठेवून देवाबाई नागपुरेकडे राहायला गेली आणि तिथं त्यांनी मी त्यांना स्वतःहून फोन केला की दिवसभर तुम्ही फोन नाही केला आणि तुम्ही कुठं गेले, तर त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की तू जे काम मला आम्ही सांगितलं ते तू करत नाही आहे, त्यामुळं मी काय तुला तुझ्याकडे आला नाही। तर म्हणलं माझ्याशी लग्न का केलं तुम्ही? तर म्हणजे तुला जे काम सांगतो ते करायसाठी मी केलं होतं पण तू करत नाही, तर मी काय करू? मी म्हणलं मी असं काम काही करणार नाही, मी मरून जाईल। पण त्यांनी असं सांगितलं की जा तू मरून, म्हणून मी ती घरात जेवढ्या गोळ्या होत्या तेवढ्या खाल्ल्या आणि मी सुसाईड करायचा सहयोग हॉस्पिटलला आयसीयूमध्ये होते, तिथं काही पैसे नसले म्हणजे सहयोगमध्ये मला आयसीयूमध्ये टाकलं, एक दिवस ठेवलं, पैसे नसल्यामुळं मी आम्ही तिथून भांडणं करून बाहेर निघलो कारण पुढचे पैसे भरायलाच नव्हते त्याच्याकडे आणि हा माणसानं फोन बिन बंद करून हा गायब झाला। तर मी तिथून सहयोगमधनं बाहेर रामनगर पोलीस स्टेशन गाठलो आणि तिथंही मी सांगितलं, तिथं माझी रिपोर्ट झाली होती, तिथं पण मला पोलीस आले होते जेव्हा मी सुसाईड केलं होतं ह्याच्यासाठी आले होते, तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं माझ्या सगळं एक महिना लग्न करून एक माणूस फसवतो आणि मला जर
पती ह्यांच्यावर माझी म्हणजे कारवाई करा असं सांगितलं होतं. नंतर मी पोलीस स्टेशनला गेले, तिथं माझी रिपोर्ट लिहून घेतली. रिपोर्टमध्ये हे लिहून घेतलं की माझे पती आहे मला एक महिन्यापासून सोडून गेले. ह्यांच्या पहिल्या बायका होत्या दोन. पहिली बायकोनी सुसाईड केलं ह्याच कारणामुळं. दुसरी बायको त्यांनी केली होती तर 2 वर्ष देवा बायको तीन बायका झाल्या. हे लपवलं तुमच्यासोबत. हा हे मला काही माहिती नव्हतं. मला लग्नानंतर ह्या गोष्टी माहीत झाल्या. म्हणून ह्याच्यात आम्हाला काही करता येत. जर माझ्या संग एक महिना कोणी वापरून किंवा मला वेळ व्यवसायात जर टाकत असेल तर हा फॅमिली मॅटर नाही आहे सर. मी हे सगळ्यांना हे खोदून सांगते की माझ्या संग असा असा न्याय झाला तरी सगळे मला असे म्हणतात की तुमचा फॅमिली मॅटर. मला एवढंच सांगायचं आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना, महिला आयोगवाल्यांना, एसटी साहेबांना की माझ्यावर ज्या काही गुन्हा झाला हा खरंच माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला. मला कोणी एक महिना वापरतो आणि तो माणूस दुसरीकडे जातो आणि रितसर सगळ्या माझ्या घरच्यांना अडकवतो विनाकारण. पोलिसांनी मला सांगितलं होतं की तिच्या घरी जाऊन तुम्ही बघा म्हणून. आम्ही तिथं कुठली हा माणूस फोन बंद करून गायब आहे. मला माझ्या प्रश्नाची उत्तरं विचारते तू एक महिना माझ्या संग असं का केलं म्हणून. तर मी त्या गावी गेले, सरपंच त्या गावचे आणि पोलीस पाटील त्या गावचे, त्यांना घेऊन फक्त एवढंच बोलले त्यांच्या गेटवर की त्यांना फक्त बाहेर काढावं. आम्ही त्या ठिकाणी तो माणूस नव्हता आणि ती बाईही नव्हती, घर बाहेरून लॉक होतं. तर मी तिथं बोलवलं होतं तिथं त्या ठिकाणी. पोलीसवाले सुद्धा आले होते. काय झालं तुमची? काहीच नाही झालं. भांडणं नाही, काही नाही, काही नाही. मग काय झालं त्या ठिकाणी? ती बाई सुद्धा नव्हती. त्यांनी काय केलं? त्यांनी आमच्यावर खोटा आरोप घातला की आमच्यावर मारायची धमकी दिली. म्हणजे मारायची मला धमकी दिली आणि मला माझ्यावर हल्ला केला. तर अशी पत्रकारमध्ये पण त्यांनी पेपरमध्ये पण छापलं आणि गंगाधरी पोलीस स्टेशनला पण त्यांनी रिपोर्ट दिली. जर तुम्ही एवढे NBCN न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट.